हॅलो स्टुडंट्स, मी तुमची विज्ञानची शिक्षिका वैष्णवी पाटील. स्वागत आहे तुमच्या गुरुवर्यान अकॅडमीमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तुमचा जो काही विज्ञान तंत्रज्ञान भाग एक आहे त्याचा दुसरा पाठ, ज्याचं नाव आहे अवृत्त सारणीचे वर्गीकरण किंवा अवृत्त सारणी वर्गीकरण, तर त्याचा जो काही काय आहे, सॉरी, मूलद्रव्यांची अवृत्त सारणी किंवा मूलद्रव्याची अवृत्त वर्गीकरण हा जो काही पाठ आहे तुमचा, तर त्या पाठाचा आपण आज दुसरा भाग पाहणार आहोत. तर यामध्ये आपण काय पाहणार आहोत हे लक्षात घ्या. तर या सुरुवातीच्या पहिल्या भागामध्ये आपण काय पाहिलं होतं, तर दोन वैज्ञानिक होते, त्यांनी काय केलं होतं, तर जी काही मूलद्रव्य आहेत तर त्या मूलद्रव्यांना मांडण्याचा प्रयत्न केला होता, पण ते त्यांना त्याच्यामध्ये यश आलं नाही. कारण त्यांनी काय केलं होतं, तर त्यांनी जो काही मांडण्याचा क्रम होता तो अणुवस्तू मानानुसार घेतला होता आणि तिथेच ते चुकले होते आणि त्यांची जी काही चूक होती ती सुधारण्याचा प्रयत्न आपला मेंडेलिव आणि मोजले या सायंटिस्टने केली. मग मेंडेलिवची अवृत्त साधणी काय होती ही लक्षात घ्या. तर दिमित्री मेंडेलिव या रशियन वैज्ञानिकांनी काय केलं, इसवी सन 1869 ते 1872 या काळात मूलद्रव्याची अवृत्त सारणी विकसित केली. मेंडेलिवची अवृत्त सारणी म्हणजे काय, तर मूलद्रव्यांच्या वर्गीकरणातील सर्वात महत्वाची पायरी आहे. अणुवस्तुमान हा मूलद्रव्याच्या मूलभूत गुणधर्म प्रमाण मानून मेंडेलिवने काय केलं, तर त्याला माहित असलेली 63 मूलद्रव्य त्याच्या अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मांडली. या मूलद्रव्याच्या भौतिक व रासायनिक गुणधर्मानुसार मेंडेलिवने मूलद्रव्याच्या अवृत्त सारणीची रचना केली. म्हणजे त्याच पद्धतीने ज्या पद्धतीने काय केलं होतं डोबेराईन आणि आपला कोणता सायंटिस्ट न्यूलँड यांनी काय केलं होतं, रचना केली होती. तर मूलद्रव्याच्या अवृत्त सारणीची रचना करताना मेंडेलिवने मूलद्रव्याच्या हायड्रोजन व ऑक्सिजन बरोबर झालेल्या हायड्राइड व ऑक्साइड संयोगाची जी काही रेणूसूत्र होते, रासायनिक गुणधर्म होते, किंवा मग मूलद्रव्याचे तसेच त्यांच्या हायड्राइड व ऑक्साइड या संयोगाचे द्रावणाक, उत्कलनांक म्हणजे ज्याला आपण बॉइलिंग पॉईंट किंवा मेल्टिंग पॉईंट म्हणतो, तर हे गुणधर्म विचारात घेतले होते. त्यानंतर मेंडेलिवला असं दिसून आलं किंवा ठराविक अवधीनंतर भौतिक व रासायनिक गुणधर्मामध्ये सारखेपणा होतो आणि मूलद्रव्यांची पुनरावृत्ती होते. आणि याच निरीक्षणाच्या आधारे मेंडेलिवने काय केलं, तर पुढील आवृत्ती नियमांचे प्रतिपादन केलं. मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्याच्या अणुवस्तुमानांचं आवृत्ती फल असतात. मेंडेलिवच्या अवृत्त सारणीमधील उभ्या स्तंभांना गण म्हणतात आणि आडव्या स्तंभांना आवृत्त म्हणतात. तर उग आस, तर हा जो काही शब्द असेल तर तुम्हाला काय करेल, तर लक्षात ठेवण्यासाठी मदत करेल. उभे काय असतात, गण असतात, आणि आडवे काय असतात, तर स्तंभ आवृत्त असं सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. तर उग असं, किंवा तुम्ही वेगळे तुमची स्वतःची एखादी छोटीशी टॅक्ट तयार करू शकता ज्याद्वारे तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर इथे लक्षात घ्या, जे काही गण आहेत ते उभे असतात, असे 8 गण आपल्याला पाहायला मिळतात, आणि ज्या काही काय असतात अवृत्त असतात ते 12 असतात, आणि असे 12 गण आपल्याला पाहायला मिळतात. कोणाच्या टेबलमध्ये, कोणाच्या सारणीमध्ये, तर मेंडेलच्या. त्यानंतर मेंडेलच्या अवृत्त सारणीच्या वरच्या संयोगाचे रेणूसूत्र R2² + O R2² O³ अशा पद्धतीने दर्शवलेली आहे. तिथे R म्हणजे संबंधित मूलद्रव्य आहे आणि त्याची रेणूसूत्रे अशी लिहितात. तर हे दिमित्री मेंडेलिव आहे तिथे तुम्हाला पाहायला मिळतील. तर त्यांचा जन्म 1834 साली झाला होता आणि त्यांचा मृत्यू 1907 साली झाला होता. सेंट पीटर्सबर्ग विद्यापीठात ते प्राध्यापक होते. त्यांनी मूलद्रव्याच्या अभ्यासाच्या हेतूने अनेक ज्ञात मूलद्रव्यासाठी एक एक कार्ड बनवून मूलद्रव्याचं अणुवस्तुमान दर्शवून गुणधर्म त्यांच्या आधारे कार्डाची जुळवणी केली आणि त्यातून मूलद्रव्याच्या अवृत्त सारणीचा शोध लागला अशी काहीतरी म्हणजे घटना सांगितली जाते. पण ही घटना किती प्रमाणामध्ये योग्य आहे, किती प्रमाणामध्ये अयोग्य आहे, किंवा मग याच्यामध्ये किती तथ्य आहे हे कोणालाही ठाऊक नाही. सो पुढे लक्षात घ्या, तर यांचे गुण काय होते, तर यांनी सुद्धा त्यांचा अवृत्त सारणी मांडली होती. मग त्याची वैशिष्ट्य काय होती, विज्ञान हे प्रगतिशील आहे, प्रयोग करण्याची अधिक प्रगत साधने व पद्धती वापरून जुना निष्कर्ष सुधारण्याची मुभा विज्ञानात आहे. मेंडेलिवच्या अवृत्त सारणीमध्ये विज्ञानाची ही वैशिष्ट्य स्पष्ट दिसतात. त्यामध्ये लक्षात घ्या, मूलद्रव्यांचे गुणधर्म आणि अणुवस्तुमानाचा अवृत्तीफल आहेत. हा नियम सर्व ज्ञात मूलद्रव्यांना लागू करताना मेंडेलिवने आतापर्यंत उपलब्ध असलेली माहिती ही अंतिम नसून त्यात बदल होऊ शकतो अशा विचारात मांडणी केली. त्यानंतर त्याचा परिणाम म्हणून मेंडेलिवच्या अवृत्त सारणीत पुढील गुण दिसून येतात.
पहिला गुण लक्षात घ्या, गुणधर्मांप्रमाणे अवृत सारणीत योग्य स्थान देता यावं म्हणून काही मूलद्रव्याचं अणुवस्तुमान पुन्हा तपासून दुरुस्त करण्यात आलं. त्यानंतर बेरिलियमचं आधी ठरलेलं 14.09 हे अणुवस्तुमान बदलून 9.4 असं दुरुस्त केलं व बेरिलियमला बोरॉनच्या आधीची जागा दिली. मग त्यामुळे काय झालं तर मेंडेलियमने अवृत सारणीमध्ये काही जागा तो पर्यंत शोध न लागलेल्या मूलद्रव्यांसाठी रिक्त ठेवल्या होत्या आणि त्यापैकी 3 अज्ञात मूलद्रव्यांना जवळच्या ज्ञात मूलद्रव्यावरून एका बोरॉन, एका अल्युमिनियम आणि एका सिलिकॉन अशी नावे देऊन मेंडेलियमने त्यांचं अणुवस्तुमान अनुक्रमे 44, 68 आणि 72 असतील असं दर्शवलं होतं, असं त्यांनी अंदाज वर्तवला होता, भाकीत केलं होतं. एवढेच नव्हे तर त्यांच्या गुणधर्माचे भाकीत सुद्धा केलं होतं. पुढे या मूलद्रव्याचा शोध लागून अणुक्रमे स्कॅन्डियम, गॅलियम आणि जर्मॅनियम अशी नावे देण्यात आली आणि या मूलद्रव्यांचे गुणधर्म मेंडेलियमच्या भाकिताशी जुळणारे आढळले. त्यानंतर मेंडेलियमच्या अवृत्त सारणीच्या माहितीविषयी सर्वांची खात्री पडली व मूलद्रव्याच्या वर्गीकरणाची ही पद्धत लगेच स्वीकारली गेली. पण काय झालं तर त्यांचं अणुवस्तुमान अशा पद्धतीनं होतं तर या अवृत्त सारणीमध्ये राजवायूंसाठी जागा राखून ठेवलेली नव्हती, परंतु 19व्या शतकाच्या शेवटी हेलियम, नियॉन, आर्गॉन इत्यादी राजवायूंचा शोध लागल्यावर मेंडेलियमने मूळ अवृत्त सारणीला धक्का न लावता शून्य गण निर्माण केला आणि त्यात राजवायू बरोबर बसवले गेले. तर याच्यामधल्या त्रुटी काय होत्या या लक्षात घ्या. तर मेंडेलियमच्या अवृत्त सारणीमध्ये काय झालं तर कोबाल्ट आणि निकेल या मूलद्रव्याचे पूर्णांकी वस्तुमान समान असल्याने त्यांना त्यांच्या क्रमाबद्दल मेंडेलियमच्या अवृत्त सारणीमध्ये संदिग्धता होती म्हणजे त्यांच्यामध्ये सारखेपणा होते, त्यांची जागा एक होती. मेंडेलियमने अवृत्त सारणी मांडल्यानंतर खूप काळाने समस्थानिकांचा शोध लागला आणि समस्थानिकांचं रासायनिक गुणधर्म समान तर अणुवस्तुमानाने भिन्न असल्यामुळे त्यांना मेंडेलियमच्या अवृत्त सारणीमध्ये कशा प्रकारे जागा द्यायची हे एक मोठं आव्हान झालं. कारण नवीन मूलद्रव्य शोध लागत होते आणि त्यामुळे त्या नवीन मूलद्रव्यांच्या शोधांमुळेच काय होत होतं तर त्यांना त्यांचे गुणधर्म ह्या पूर्वीच्या मूलद्रव्यांशी जुळत होती आणि मग त्यांना नेमकी जागा कोणती द्यायची हा मुद्दा तिथे उपस्थित होत होता. त्यानंतर पुढे लक्षात घ्या, तिसरा मुद्दा वाढत्या अणुवस्तुमानाप्रमाणे मांडलेल्या मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानामधील वाढ नियमित दराने होताना दिसत नाही, त्यामुळे दोन जड मूलद्रव्यांच्या मध्ये किती मूलद्रव्यांचा शोध लागेल याचं भाकीत करणं मेंडेलियमच्या अवृत्ति नियमानुसार शक्य नव्हतं. हायड्रोजनचे जे काही स्थान होतं तर हायड्रोजन हा हॅलोजनशी म्हणजे 7व्या गणाशी साधर्म्य दाखवणार आहे. तर हायड्रोजनचे रेणूसूत्र एच आहे तर फ्लोरिन क्लोरिन याचे रेणूसूत्र अनुक्रमे फ्लोरिन क्लोरिन अशी आहेत. तसेच हायड्रोजन व अल्क धातू गण 1 मध्ये येतात तर त्यांचे रासायनिक गुणधर्म सेम आहेत, पण त्यांना काय केलं तर त्यांना वेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आलं आणि यामुळेच हॅलोजनच्या गणामध्ये काय त्याचा जो काही क्रम होता तो चुकला गेला. तर हॅलोजनची ही काही संयुग होती, HCl असेल, H2 असेल, H2S असेल, तर ही सारखी होती. हायड्रोजनचे रेणूसूत्र यांच्यामध्ये सुद्धा साधर्म्य होतं, पण हायड्रोजनचा जो काही गण होता तो मात्र चुकीचा होता आणि तिथेच काय झालं तर आपल्या या मेंडेलियमच्या चुका काढण्यात आल्या. त्यानंतर लक्षात घ्या आधुनिक आवृत्ती नियम. तर आधुनिक आवृत्ती नियम काय होता तर मेंडेलियमने आवृत्ती सारणी मांडली तेव्हा विज्ञान जगताला अणूच्या अंतर्गा विषयी माहिती नव्हती. इलेक्ट्रॉनचा शोध लागल्यावर अणुमधील इलेक्ट्रॉनची संख्या व अणुअंक यांच्यातील संबंधांचा वेध वैज्ञानिक घेऊ लागले आणि तशाच पद्धतीने मेंडेलियमच्या अवृत्त सारणीत अणुअंक हा केवळ मूलद्रव्यांचा क्रमदर्शक अन्न होता, अंक होता, अंग नाही. ओके, तर त्यानंतर 1913 इंग्लिश वैज्ञानिक हेनरी मोजले यांनी काय केलं तर एक्सरे नलिका वापरून केलेल्या प्रयोगाच्या मदतीने त्यांनी दाखवून दिलं की मूलद्रव्यांचा अणुअंक मूलद्रव्याच्या अणुकेंद्रकावरील धनप्रभार अथवा प्रोटीनची संख्या होय आणि त्यानुसारच त्यांनी काय केलं मग मोजलेल्या अनेक मूलद्रव्यांचे अणु अंक प्रयोगाने निश्चित केले, त्यामुळे अणुवस्तुमानापेक्षा मूलद्रव्याचा अधिक मूलभूत गुणधर्म हा अणुअंक असतो हे सिद्ध झालं, हे लक्षात आलं आणि त्यानुसार मेंडेलियमच्या आवृत्ती नियमात बदल करून आधुनिक आवृत्ती नियम मांडला गेला तो असा की मूलद्रव्यांचं गुणधर्म हे त्याच्या अणुअंकाचं आवृत्ती फल असतात. तर त्यानंतरचा जो काही भाग असेल तो आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत, म्हणजे आपला जो काही भाग 3 असेल याच्यामध्ये पाहणार आहोत. तर यामध्ये तुम्हाला काही शंका असतील तर लगेच कमेंट सेक्शन मध्ये टाका, तुम्हाला आपला जो काही ऑफिशियल नंबर असेल तो सुद्धा आपल्या युट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल, त्या ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता, तुमचे जे काही डाऊट्स असतील ते विचारू शकता.
तर यानंतरचा आणि यापूर्वीचा या पाठाचा भाग पाहण्यासाठी तुम्हाला आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला तुम्हाला विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक या फोल्डर मध्ये सर्व व्हिडिओज मिळतील. तर तेथे जा, ते व्यवस्थितपणे पहा. आणि जर तुम्हाला याबद्दलचे वैयक्तिकरित्या काही प्रश्न विचारायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला ज्या काही वेगवेगळे आपले सोशल मीडिया अकाउंट्स आहेत त्याच्या लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळतील. तर आपण इथे थांबूया, लवकर भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत सर्वांनी व्यवस्थितपणे अभ्यास करा, काळजी घ्या. नाउ बाय टू एव्हरीवन, वी विल मीट अगेन इन द नेक्स्ट सेशन. लवकर भेटू विद्यार्थी मित्रांनो, आपण आता इथे थांबू.